नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे वीस आपण जनरल नॉलेजचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि हे जे प्रश्न असणार आहेत पहा पोलीस भरती झेडपी भरती आरोग्य विभाग भरती तलाठी भरती जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती असणार आहेत यामध्ये वारंवार विचारलेले आणि महत्वाचे हे प्रश्न आहेत आपल्या मित्रांनो या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पीडीएफ डाउनलोड करा तस मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे राष्ट्रीय मध्यान्न आहार योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदात उत्तर देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्या एक प्रकारे रिव्हिजन देखील होऊन जाईल तर पहा राष्ट्रीय मध्यान्न आहार योजनेची सुरुवात कधी झाली याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी लक्षात ठेवा मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी राष्ट्रीय मध्यान्न योजना जी आहे आहार योजना याची सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये पहा प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व प्राथमिक शाळांमधील मुलांच्या उपोषणाचा दो जो दर्जा आहे तो सुधारणं हे या योजनेचं उद्दिष्ट होतं लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट यासाठी आपल्याला प्रश्न अजून एक येऊ शकतो पंधरा ऑगस्ट हा जो आहे आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि राष्ट्रीय माध्यान्न आहार योजना कधी सुरू झाली तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव याचं उद्दिष्ट काय या आहे तर पहा प्राथमिक शाळामधील जे काही मुलं आहेत त्यांच्या पोषणाचा दर्जा वाढवणं हे जे आहे हे या योजनेचं उद्दिष्ट होतं पर्याय तीन योग्य उत्तर आहे प्रश्न दुसरा आहे पहा भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे दोन वर्ष प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला एक वेळ प्रश्न विचारला होता भोपाळमध्ये झालेली जी विषारी वायू दुर्घटना होती तर ती कोणत्या वर्षी घडली पहा कोणत्या साली झाली असा प्रश्न होता या ठिकाणी विचारले कोणत्या वायूच्या गळतीमुळे झाली होती आणि याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार मिथाईल आयसोसायनाईट हा जो विषारी वायू आहे या वायूमुळे भोपाळमध्ये म्हणजे पहा मध्य प्रदेशमधील जे भोपाळ आहे त्या ठिकाणी विषारी वायू दुर्घटना घडली होती तर कधी घडली आपण तीही थोडं जाणून घेऊया तर पहा भोपाळमध्ये वायू दुर्घटना जी आहे की तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी लक्षात ठेवायचं वर्ष आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी कधी कधी तारीख जर विचारली तीन बारा म्हणजे तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी ही घटना घडलेली आहे या दिवशी मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरामध्ये घडली आहे लक्षात ठेवा आणि कोणत्या ठिकाणी युनियन कार्बाइड लिमिटेड ही जी कंपनी आहे या कंपनीच्या सहाशे दहा नंबरचा एक जमिनीखालील टँक होता त्यामध्ये अत्यंत विषारी वासा मिथाईल आयसोसायनाईट हा जो वायू आहे या वायूच्या चाळीस टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली होती पहा चाळीस टन दुर्घटना चाळीस टन गळती वायू झाला होता आणि म्हणजे ही मोठी दुर्घटना होती यामध्ये जवळपास भरपूर लोक मृत्युमुखी पडले होते भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना जी आहे ही मिथाईल आयसोसायनेटमुळे घडलेली आहे पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न तीन आहे स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे पहा स्वच्छ भारत अभियान याचं घोषवाक्य याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन एक कदम स्वच्छता की ओर हे जे आहे हे स्वच्छ भारत अभियानाचं घोषवाक्य आहे आणि हे जे घोषवाक्य आहे पहा राजकोटच्या भाग्यश्री शेठ यांनी तयार केलेलं आहे पहा यावरती प्रश्न आपल्याला एकही एक वर्ष विचारला नाही पण प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो पहा जे एक कदम स्वच्छता की ओर हे जे घोषवाक्य आहे हे कोणी तयार केलं पहा भाग्यश्री शेठ यांनी हे जे घोषवाक्य आहे हे तयार केलेलं आहे आणि या अभियानाचं जे बोधचिन्ह आहे कोल्हापूरच्या अनंत खासबारदार यांनी तयार केलेलं आहे पहा या अभियानाचं बोधचिन्ह कोणी तयार केलं आहे तर कोल्हापूरचे आनंद खासबारदार यांनी तयार केलेलं आहे आणि घोषवाक्य काय आहे एक कदम स्वच्छता की ओर पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न चौथा आहे पंतप्रधान जनधन योजना खालीलपैकी कोणी सुरू केली आहे पहा मित्रांनो ही जी योजना आहे महत्वाची योजना आहे पंतप्रधान जनधन योजना कोणी सुरू केली याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक नरेंद्र मोदी पहा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान जनधन योजने सुरुवात केलेली आहे लक्षात ठेवा पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचं बँक खातं उघडण्याचं उद्दिष्ट आहे या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की पंतप्रधान जनधन योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर पहा देशातील प्रत्येक नागरिकाचं बँक खातं जे आहे म्हणजे बँक अकाउंट जे आहे हे उघडण्याचं खातं आहे पंतप्रधान जनधन योजनेचं तसेच शासनाकडून मिळणारी जी काही अनुदानं आहेत या खात्यात जमा करण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे तसेच पंतप्रधान जनधन योजना जी आहे ही नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे नरेंद्र मोदीवरती प्रश्न असा विचारला जाऊ जाऊ शकतो की सध्याचे भारताचे पंतप्रधान तर पहा सध्याचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी लक्षात ठेवा मित्रांनो पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न पाचवा आहे हिरा त्याला आपण डायमंड म्हणतो पहा डायमंड हा जो आहे हा मानवास माहीत असलेला आतापर्यंतचा सर्वात डॅश पदार्थ आहे म्हणजे हिरा जो आहे आतापर्यंत मानवाला माहीत असलेला कसा पद्धतीचा पदार्थ आहे मऊ आहे चमकदार आहे दुर्मिळ आहे की कठीण आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर मानवाला आतापर्यंत माहीत असलेला हिरा जो आहे हा सर्वात कठीण पदार्थ आहे लक्षात ठेवायचे हिरा जो आहे हा चार कार्बनी अणुंशी सहसंयुज बंधाने बंधित असतो आणि हिऱ्याची चतुष् जी त्रिमितीय रचना देखील असते पहा म्हणजे हिरा जो आहे हा अशा अशा पद्धतीचा असतो हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात हिरा जो आहे हा विजेचा दुर्वाहक आहे पहा म्हणजे हिरा जो आहे हा विजेचा दुर्वाहक आहे आणि कृत्रिम हिरा जर तयार करण्यासाठी शुद्ध कार्बन जो आहे हे अतिशय जास्त तापमानाखाली ठेवले जाते किंवा दाबाखाली त्याला ठेवले जाते त्यावेळेस कृत्रिम हिरा हा तयार होत असतो हिरा जो आहे हा मानवास आतापर्यंत माहीत असलेला सर्वात कठीण पदार्थ आहे पर्याय चार योग्य हो उत्तर आहे प्रश्न सहावा आहे डॅश या या यांचा वेग सर्व भूकंप लहरीमध्ये सर्वाधिक असून जास्त घनतेच्या माध्यमातून जाताना त्यांचा वेग वाढतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर प्राथमिक लहरी आपलं उत्तर असणार आहे लक्षात ठेवा प्राथमिक लहरींचा वेग जो आहे हा सर्व भूकंप लहरीमध्ये सर्वाधिक असून जास्त घनतेच्या माध्यमातून जाताना त्यांचा जो वेग आहे तो वाढत असतो पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे पहा मित्रांनो प्राथमिक लहरींचा वेग जो आहे हा दुय्यम लहरीपेक्षा दीड पट अधिक असतो म्हणजे जास्त असतो आणि प्राथमिक लहरी स्थायू वायू द्रव माध्यमातून जाऊ शकतात तसेच स्थायू माध्यमात त्यांचा जो वेग आहे हा जास्त असतो दुय्यम लहरी मात्र फक्त स्थायू माध्यमातूनच प्रवास करू शकतात पहा दुय्यम लहरी ज्या आहेत फक्त स्थायू माध्यमातूनच त्या प्रवास करतात आणि ज्या प्राथमिक लहरी आहेत त्या स्थायू वायू आणि द्रव्य या तिन्हीमधून माध्यमामधून प्रवास करू शकतात पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न सातवा आहे वनस्पतीला भावना असतात असा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला आहे मित्रांनो विज्ञानावरचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे हा दोन हजार सोळामध्ये विचारला दोन हजार अठरामध्ये दोन हजार पंधरामध्ये दोन हजार तेरामध्ये हा सर्वकडं हा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे प्रश्न महत्त्वाचा आहे वनस्पतीला भावना असतात हा सिद्धांत कोणाचा आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार डॉक्टर चंद्र बोस यांचा हा सिद्धांत आहे लक्षात ठेवायचे जगदीश चंद्र बोस हे जे आहेत हे भारतीय एक जीवशास्त्रज्ञ होते वनस्पतींना प्रतिसाद देतात पहा वनस्पतीही प्रतिसाद देत असतात म्हणजे आपल्याला रिस्पॉन्स देऊ शकतात तसेच वनस्पतीमध्येही मज्जासंस्था असतात हे जे आहे हे जगदीश चंद्र बोस यांनी शोधून काढलेलं आहे म्हणजेच वनस्पतीला भावना असतात याचा शोध डॉक्टर चंद्र बोस यांनी लावलेला आहे पर्याय चार योग्य उत्तर आहे प्रश्न आठवा आहे भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा किंवा भंडारदारा धरण डॅश या टेकड्यांच्या दरम्यान पसरलेला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक कळसुबाई व बालेश्वर लक्षात ठेवा मित्रांनो भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला जो विल्सन बंधारा आहे यावरती प्रश्न आपल्याला असाही विचारला होता की विल्सन बंधाऱ्याचं दुसरं नाव काय आहे तर भंडारदारा धरण हेच आहे विल्सन बंधाऱ्याचं नाव आणि हे जे आहे कळसुबाई आणि बालेश्वर या टेकड्या दरम्यान पसरलेला आहे लक्षात ठेवा भंडारा धरण जे आहे हे प्रवरा नदीवरती नगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यामध्ये आहे आणि या धरण परिसरामध्ये प्रवरा नदीवर रंदा धबधबा आहे तसेच त्यापुढे अमरेल्ला धबधबा म्हणजेच फॉल देखील या ठिकाणी आहे पर्याय एक योग्य उत्तर आहे कळसुबाई आणि बालेश्वर या दोन टेकड्या दरम्यान हा पसरलेला धबधबा आहे किंवा धरण आहे प्रश्न नववा आहे खालीलपैकी नाशिक जिल्ह्यातून वाहणारी नदी कोणती नाही पहा नाशिक जिल्ह्यातून वाहणारी न वाहणारी नदी आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर वैनगंगा जी नदी आहे ही नाशिक जिल्ह्यामधून वाहत नाही पहा लक्षात ठेवा वैनगंगा ही नदी मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्यामध्ये उगम पाहून ती महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामधून वाहते व ती पुढे गोदावरीला जाऊन मिळते यामध्ये पहा चुलबंद अंधारी कन्नान आणि गाडवी ह्या ज्या आहेत ह्या तिच्या उपनद्या आहेत लक्षात ठेवायचे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून जात आहे भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधून वैनगंगा ही नदी वाहते लक्षात ठेवा यामध्ये नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही नाशिकमधून वाहणाऱ्या नद्या गिरणा मोसम आणि दारणा नद्या ह्या ज्या आहेत या नाशिकमधून वाहणाऱ्या नद्या आहेत वैनगंगा जी आहे नाशिकमधून जात नाही प्रश्न दहावा आहे दोन हजार पाच मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर मिठी नदीमुळे लक्षात ठेवायचं मित्रांनो मुंबई शहरातून वाहणारी जी मिठी नदी आहे या मिठी नदीचं पात्र नष्ट झाल्यामुळे मुंबई शहरास पूर पूरस्थितीचा निर्माण झालेला धोका होता पहा जो धोका आहे हा निर्माण झाला होता आणि मिठी नदी विहार आणि पवई या तलावातून सुरू होते व बोरवली नॅशनल पार्कमधून वाहत ती माहीमच्या खाडीला जाऊन मिळते मिठी नदीची जी लांबी आहे ही पंधरा किलोमीटर आहे यामध्ये प्रश्न आपल्याला अल्टरनेट असा विचारला होता की मिठी नदीमुळे मुंबईमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती ती कोणत्या वर्षी झालेली आहे तर पहा दोन हजार पाच साली मुंबई शहरामध्ये मिठी पूरा या नदीमुळे पुराची स्थिती निर्माण झाली होती पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न अकरावा आहे माधव चितळे ही समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे पहा माधव चितळे ही जी समिती नेमलेली होती ही कशाशी संबंधित समिती आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर जलसिंचन घोटाळा प्रकरण आहे त्यासाठी ही समिती संबंधित होती माधव चितळे लक्षात ठेवायचे सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी करणे यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार बारामध्ये माधव चितळे या समितीची स्थापना करण्यात आली होती लक्षात ठेवा आणि क्रिकेटचा गैरव्यवहार म्हणजेच आय पी एल क्रिकेट गैरव्यवहार संबंधातील जी समिती होती ती होती न्यायमूर्ती लोढा समिती ही जी आहे ही क्रिकेट गैरव्यवहाराबद्दल संबंधित होती प्रश्न बारा आहे पॉवर्टी अँड अनब्रिट In अनब्रिटिश रूल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर दादाभाई नवरोजी यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ आहे पहा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया तर पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये जी काही भारतीयांची लूट होत आहे याविषयीचा सिद्धांत मांडला आहे म्हणजे याविषयी माहिती त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे आणि त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक देखील म्हटले जाते यावरती अल्टरनेट प्रश्न असाही येऊ शकतो की भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात तर दादाभाई नवरोजी हे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय दोन प्रश्न तेरा आहे उपराष्ट्रपती हे डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा उपराष्ट्रपती हे जे आहेत हे कशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर राज्यसभा लक्षात ठेवायच्या मित्रांनो उपराष्ट्रपती हे जरी राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असले तरी ते राज्यसभेचे सदस्य नसतात यामध्ये प्रश्न अजून एक असतो पहा उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पण ते राज्यसभेचे सदस्य नसतात राज्यघटनेतील कलम त्रेसष्टनुसार नुसार उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे पहा कोणतं कलम आहे कलम त्रेसष्ट या कलमानुसार उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आली आहे आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे पर्याय चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न चौदा आहे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत पहा करंट अफेअर्सवरील महत्वाचा प्रश्न आहे तर भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन व्यंकय्या नायडू हे जे आहे ते सध्याचे आपले उपराष्ट्रपती आहेत लक्षात ठेवा मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील कलम त्रेसष्ट मध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे आपण हे मागील प्रश्नात पाहिलं आहे आणि उपराष्ट्रपती हे जे आहेत हे राज्यसभा या वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध सभापती असतात राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपती हे त्यांचं पद भूषवत असतो आणि सध्याचे जे उपराष्ट्रपती आहेत पहा ते आहेत व्यंकय्या नायडू पर्याय दोन योग्य उत्तर आहे प्रश्न पंधरा आहे बेरी, बेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो पहा बेरी बेरी नावाचा आजार आहे हा कोणत्या जीवनसत्व कमी पडल्यामुळे होतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक जीवनसत्व ब लक्षात ठेवायचं मित्रांनो जीवनसत्व ब म्हणजे विटॅमिन बी च्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा हा आजार होतो आणि याचे जे लक्षण आहेत ते म्हणजे पहा भूक न लागणे अशक्तपणा आणि पायांना सूज येणे हे जे आहेत हे बेरीबेरी रोगाची लक्षणं आहेत यामध्ये मित्रांनो अजून एक आपल्याला आरोग्य भागासाठी प्रश्न विचारण्यात आला होता तर स्कर्वी हा रोग पहा स्कर्वी स्कर्वी हा जो आजार आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो जो स्कर्वी आहे तो पहा विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतो आणि बेरी, बेरी जो आहे तो विटॅमिन बी च्या कमतरतेमुळे होतो पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे डॅश अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे खोडांच्या आणि मुळांच्या टोकावर दिसून येतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन बोरॉन आणि चुना लक्षात ठेवायचा मित्रांनो बोरॉन आणि चुना अन्नद्रव्यांच्या कमतरतेची जी लक्षणे आहेत ही खोडांच्या आणि टो मुळांच्या टोकावरती दिसून येतात म्हणजेच बोरॉन व चुना या घटकांचा अभाव असेल तर त्याचा जो परिणाम आहे हा खोडांच्या आणि मुळांच्या टोकावरती दिसायला येतो पर्याय दोन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न सतरा आहे बोंडाळी या कीटकाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये आढळून येतो पहा बोंडाळी हे जे कीटक आहे याचा प्रादुर्भाव आपल्याला कोणत्या पिकामध्ये आढळून येतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर कापूस या पिकामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो कापूस या पिकासाठी काळी मृदा जी आहे ही आवश्यक असते आणि काळ्या मृदेलाच आपण रेगुर मृदा असंही म्हणतो लक्षात ठेवा लागवडीखालील क्षेत्राचा विचार करता भारताचा जगात प्रथम क्रमांक आहे आणि बोंडाळी या किटकाचा प्रादुर्भाव कापूस या पिकावरती जास्त प्रमाणात आढळून येतो लक्ष ठेवायचं जे पिकवण्यासाठी म्हणजे उत्पादन घेण्यासाठी जे प्रमुख राज्य आहेत त्यामध्ये पहा गुजरात आणि महाराष्ट्र ही जे आहे ते प्रमुख राज्य देखील आहेत कापूस पिकवण्यासाठी पर्याय चार आपलं योग्य उत्तर आहे बोंडाळी ही जी आहे हे कापूस पिकाशी संबंधित त्याचा कीटक आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे अल्झायमर हा कोणत्या अवयवास संबंधित विकार आहे पहा अल्झायमर हा जो आजार आहे हा कोणत्या अवयवाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर मेंदू या अवयवाशी संबंधित आहे पहा अल्झायमर अल्झायमर हा विकार मेंदूशी संबंधित असून एकोणीसशे सहा या वर्षी जर्मन मानवोपचार तज्ञ जे आहेत पहा इलोईस अल्झायमर यांनी हा रोग शोधून काढला होता आणि अल्झायमर ग्रस्त लोकांना वर्तमानातील घटनांचाही विसर पडतो पहा म्हणजे ज्या सध्या चालू घटना आहेत म्हणजे सध्या आपल्यासोबत घडत आहेत त्या घटनासुद्धा कधी कधी ते विसरून जातात ज्यांना की अल्झायमर आहे पर्याय तीन योग्य उत्तर आहे मेंदूचा रोग आहे प्रश्न एकोणवीस आहे हॅलेचा धुमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर शहात्तर मधून शहात्तर वर्षामधून एक वेळा हॅलेचा धुमकेतू जो आहे हा दिसतो लक्षात ठेवायचे हॅले या धुमकेतूचं नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ यांच्या नावावरून देण्यात आलेला आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये हॅलेचा धुमकेतू दिसला होता आणि आता तो आहे तो दोन हजार एकसष्ट या वर्षी दिसणं हे अपेक्षित आहे लक्षात ठेवा हॅलेचा धुमकेतू दर शहात्तर वर्षामधून एक वेळा आपल्याला मिळू शकतो कोणाच्या नावावरून एडमंड ऍले यांच्या नावावरून त्या धुमकेतूचं नाव ठेवण्यात आलेलं आहे प्रश्न वीस आहे खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर मोठ्यानं हसणं लक्षात ठेवायचं मोठ्यानं हसणं आपण कधी कधी म्हणतो त्याला पहा खसखस पिकणे यालाच आपण म्हणतो मोठ्यानं हसणं मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे हा देखील म्हणजे वाक्प्रचार आहे मराठीतील यामध्ये पहा कपाळ फुटणे किंवा नशीब फुटणे याचा जो अर्थ होतो तो, तो आहे पहा दुर्दैव ओढवणे त्यासोबत अंगावरती मुठभर मास चढणे म्हणजेच धन्यता वाटणे लक्षात ठेवा खसखस पिकणे मोठ्याने हसणे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा एका पुस्तकाचा रिव्ह्यू म्हणजे या पुस्तकाविषयी आपण काही माहिती सांगणार आहोत तर आपण हा व्हिडिओ यासाठी बनवत आहोत की आपले भरपूर विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला नेहमी कमेंट करतात किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मेसेज करतात की सर आपल्याला नवीन जे काही पोलीस भरतीविषयक महत्त्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला सांगत राहा म्हणून आपल्या नेहमी अशा कमेंट येत राहतात तर त्यामुळेच आज आपण एक पुस्तक असं घेऊन आलो पहा तर हे जे पुस्तक आहे हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील द स्मार्ट बुक पस्तीस हजार असं त्याचा आहे पहा म्हणजे यामध्ये पस्तीस हजार असं दिलेलं आहे तर हे जम्बो पोलीस भरतीसाठी वर्गीकृत सखोल विश्लेषण म्हणजे त्याचा संदर्भ आणि स्पष्टीकरणासह हे जे पुस्तक आहे हे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे पहा हे जे आहे भारती प्रकाशन यांच्याद्वारे प्रकाशित पुस्तक आहे लेखक आहे त्याचे सिद्धेश्वर हाडबेसर आणि मित्रांनो हे जे पुस्तक आहे याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे की पहा दोन हजार एकवीस मध्ये जेवढ्या काही सर्व जिल्ह्यातील पोलीस भरती झालेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका असणार आहेत त्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या पूर्ण एक एक टॉपिक वाईज म्हणजे गटन एक गटनी हाय आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह त्याचं विश्लेषण देणार आपल्या महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आहे कारण यामध्ये पहा सध्या मार्केटमध्ये भरपूर पुस्तक दिलेले आहेत त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर असं देण्यात आलेलं आहे पण हे जे पुस्तक आहे यामध्ये प्रश्न उत्तर आणि त्याचे जे चुकीचे पर्याय देखील असतील त्यांचंही संदर्भ आणि स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि हे पुस्तक आहे पहा लक्षात घ्यायचं आहे की या पुस्तकामधील क्यू आर कोडसह हे हे स्मार्टबुक आपल्याला उपलब्ध होईल म्हणजे या ठिकाणी एक तुम्हाला क्यू आर कोड देखील मिळणार आहे आणि तो क्यू आर कोड स्कॅन केल्याच्या नंतर हे जे पुस्तक आहे याची आपल्याला डिजिटल आवृत्ती देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर यामध्ये अजून महत्वाचा घटक म्हणजे आहे पहा प्रत्येक घटकामध्ये जवळपास पाच प्रकारचे क्यू आर कोड आहेत त्यांचा समावेश केलेला आहे तर त्यामधील जो पहिला क्यू आर कोड असणार आहे यामध्ये पहा आपल्याला व्हिडिओ लेक्चर मिळणार आहेत यामधील जो दुसरा क्यू आर कोड आहे यामध्ये ऑनलाईन टेस्ट जे आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातील रँक सहित आपल्याला मिळणार आहे तिसरा जो क्यू आर कोड असेल तो, तो ग्रुप डिस्कशन प्लॅटफॉर्मसाठी असणार आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन करता येईल चौथा जो क्यू आर कोड आहे तो चॅटद्वारे जे काही तज्ञ मार्गदर्शक असतील त्यांच्याकडून आपल्या शंका आणि त्याचं निरसन देखील आपल्याला करावायस मिळणार आहे आणि पाचवा जो क्यू आर कोड असणार आहे हा टेलिग्राम ग्रुपसाठी असणार आहे आणि मित्रांनो या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे पहा यामध्ये दोनशेपेक्षा जास्त टॉपिक वाईज ज्या टेस्ट आहेत पूर्ण महाराष्ट्रात रँक सोबत हे जे आहेत ह्या मोफतमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो हे जे पुस्तक आहे पहा सिद्धेश्वर हाडबेज यांच्याद्वारे लिखित पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे प्रकाशक आहेत पहा भारती प्रकाशन आणि मित्रांनो जर आपल्याला हे जे पुस्तक आहे घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ऑनलाईन बुक देखील हे घेऊ शकता मित्रांनो हे जे पुस्तक असणार आहे हे सर्वात दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या भरतीसाठी सर्वात महत्वाचं पुस्तक ठरू शकतं कारण यामधील जे काही प्रश्न आहेत हे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न जशास तसे सगळ्या स्पर्धा परीक्षेला आपल्याला उतरत आहेत तर त्यापैकी पोलीस भरतीसाठी हे जे पुस्तक आहे सर्वात महत्वाचं पुस्तक आहे तर मित्रांनो लगेच आपण ऑनलाईन बुक पुस्तक करू शकता तर मित्रांनो हे होते पहा आपले वीस जनरल नॉलेजचे प्रश्न त्याच्या स्पष्टीकरणासह आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला आपल्याला लाईक करत राहा मित्रांमध्ये हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची एफ मिळवण्यासाठी मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करू शकता त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत दिलेली आहे आणि मित्रांनो या चॅनलवरती जेवढे काही व्हिडिओ आहेत पहा पोलीस भरती तलाठी भरती झेडपी भरती आणि जेवढ्या काही आपल्या महत्वाच्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत त्यांसाठी हे महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण या चॅनलवरती घेत आहोत तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र